मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आदिवासी आमदारांची बैठक जी आहे ती संपलेली आहे. कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून मानधन तत्वावर नियुक्ती करण्याचा निर्णय, ही नियुक्ती कोर्टाचा अंतिम निर्णय, मानधन तत्वावर ही नियुक्ती असेल आणि कोर्टाच्या निर्णयानंतर अंतिम नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल. हे मानधन थेट सरकारकडून देण्यात येणार आहे. याबाबत कुठलीही एजन्सी नेमली जाणार नाही. चर्चा फारशी समाधानकारक नसली तरी आंदोलन करणाऱ्या आमदारांसाठी आशेचा किरण. नरहरी झिरवळ आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीतील हे सगळ्यात मोठं अपडेट जे आहे ते आपल्याकडे येत आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनुश्री पाठक. मनुश्री, काय नेमकं घडतंय? नरहरी झिरवळ आणि इतर आदिवासी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत जवळपास एक तास बैठक झाली. आपण सकाळपासूनचा घटनाक्रम बघितला तर नरहरी झिरवळ आणि इतर आमदारांनी मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या होत्या. पैसा कायद्याअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करा आणि सोबतच धनगर आरक्षणासंदर्भातला निर्णय घ्या अशी मागणी या आमदारांची होती. आणि अखेर आता या सगळ्या आंदोलनानंतर, ठिय्या आंदोलनानंतर, गिरीश महाजन यांच्या शिष्टाईनंतर मुख्यमंत्र्यांशी या आमदारांची भेट झाली आणि कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून मानधन तत्वावर जे तरुण इच्छुक आहेत त्यांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. नियुक्ती कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत असेल, मानधन तत्वावर ही नियुक्ती असेल असा देखील निर्णय घेण्यात आला. हा निर्णय तात्पुरता निर्णय दिलेला आहे. एक आदिवासी आमदार जे आज ठिय्या आंदोलन करत होते मंत्रालयात, त्यांना दिलासा देण्याकरता हा तात्पुरता निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय तात्पुरता असल्यामुळे हा पूर्णतः समाधानकारक नाही, मात्र निश्चितपणे आमच्यासाठी आशेचा किरण आहे अशी प्रतिक्रिया किरण लहामटे या आमदारांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच आजचं नरहरी झिरवळ आणि इतर आमदारांचं ठिय्या आंदोलन मंत्रालयातलं हे संपलेलं आहे. त्यांनी आपला ठिय्या उठवलेला आहे. निश्चित, धन्यवाद मनश्री ताजा अपडेट देण्यासाठी. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे आणि मानधन सरकार देणार, कोणतीही एजन्सी नसणार असल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय.